विजय प्रायोजक आहे 40 वर्षापासून आपल्या सेवेत एक अतूट विश्वासासह स्वर्गीय किसनजी गिरटकर यांचे शुभम ज्वेलर्स इतवारी मेन रोड उमरेड सोने चांदी खरेदी विक्री आणि गहाण्याचे व्यापारी शुभम भाऊ गिरटकर। राज्यात विधानसभेच्या निवडणुका जाहीर होतात सर्वच पक्षात आपापली चढाओढ निर्माण करीत सर्वच नेते आपण केलेल्या कामाचे प्रदर्शन करीत मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि अशातच रामटेकचे शिवसेनेचे माजी आमदार आशिष जयस्वाल यांनी चक्क समोरच्या नेत्यांना काहीच कळत नाही मी केलेल्या कामाचे श्रेय ते पचवू शकत नाही अशा कणखर आणि निर्वाच्य भाषेत एक व्हिडिओ व्हायरल केला। त्यावर नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव आणि निवडणूक लढू इच्छिणारे गज्जू यादव यांनी सुद्धा सडेतोड उत्तर देऊन जयस्वालांना गोत्यात आणले तर जयस्वाल हे श्रेय लाटण्याचा व्यवसाय करीत असून त्यांनी गांधी चौकात यावर माझ्याशी डिबेट करावी अशी भूमिका मांडली तर अशा आशयाची तक्रारही त्यांनी संबंधित विभागाकडे केल्याचे समजते। जाणून घेऊया व्हायरल व्हिडिओत नक्की काय आहे। काही लोक विचारतात की 15 वर्ष आमदार असताना हे रस्ते का झाले नाही तर मी या संदर्भामध्ये सांगू इच्छितो की 2019 पूर्वी महाराष्ट्राने जेवढे काही रस्ते केले ते रस्ते विकास आराखड्यातील रस्ते केले। रस्ते विकास आराखडा म्हणजे देशातील नॅशनल हायवे स्टेट हायवे MDR ODR आणि VR म्हणजे ज्याला आपण ग्रामीण मार्ग म्हणतो ज्या रस्त्याला क्रमांक दिला जातो तो रस्ते विकास आराखड्यातील रस्ता आणि ज्या रस्त्याला क्रमांक दिला गेला नाही आहे असे सर्व रस्ते हे नॉन प्लॅन रस्ते याला योजनेतर कामं म्हणतो आणि रस्ते विकास आराखड्यात नसलेले रस्ते हे करण्यासाठी आजता गयात एकही योजना राज्य सरकारची आणि केंद्र सरकारची नव्हती। फक्त रोजगार हमीच्या माध्यमातून काही रस्ते पानन रस्ते होत होते परंतु मागील 72 वर्षामध्ये मजुरांची उपलब्धता या रस्त्याला झालेली आहे म्हणून हे रस्ते झाले नाही। अजूनही ज्या गावाचे नागरिक ज्या गावाचे मजूर हे काम करू इच्छितात आपण सर्वांना सांगितलंय की ज्या गावामध्ये मजूर काम करू इच्छितो आपण त्या मजुराच्या मार्फत काम करण्यास इच्छुक आहोत परंतु जर मजुरामार्फत हे सर्व काम करण्याचा लक्ष जर पूर्ण झालं असतं तर इतक्या वर्षानंतर शेतकऱ्याला चिखलात जायची गरज पडली नसती। मी आमदार असताना अनेकदा लोक म्हणत होते की मशीन लावून काम करून द्या काही लोक वर्गणी करून हे रस्ते करत होते JCP लावून मग त्या दुःख पाहून त्यांच्या वेदना पाहून माझ्या डोक्यामध्ये ही कल्पना आली की शासनाच्या निधीतून रस्ते विकास आराखड्यात नसलेले नॉन प्लॅन रस्ते हे कशा पद्धतीने आपल्याला करता येईल आणि म्हणून मी ही योजना महाराष्ट्रात राबविण्यात यावी यासाठी प्रयत्न केले त्याच्यात यश मिळालं। योजना मंजूर करण्यामध्ये आणि कामं मंजूर करण्यामध्ये देखील महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त रस्ते हे मला करण्याचं सौभाग्य प्राप्त झालं त्याच्यासाठी मी खूप समाधानी आहे। परंतु भविष्यामध्ये ज्या मजुरांना काम करण्यास इच्छुक असतील त्यांना देखील काम देण्यासाठी या 1000 किलोमीटरच्या दोन्ही बाजूला झाडं लावण्याचं काम मी रोजगार हमीतून मंजूर करणार आहे आणि हे सर्व झाड डायरेक्ट मोठे झाड लावून भविष्यामध्ये या झाडाचा जो उत्पन्न आहे तो देखील शेतकऱ्याला कशा पद्धतीने देता येईल आणि पर्यावरणाचं रक्षण करून दुतर्फा वृक्ष लागवड करून त्या परिसराला अधिक सुंदर करण्याच्या दृष्टीने देखील माझा नियोजन आहे। आचारसंहितेच्या लागू होण्याच्या 8-10 दिवसापूर्वी आचारसंहिता सुरू होण्याच्या 8-10 दिवसापूर्वी यांनी पालकमंत्री पानन रस्ते योजनेचं भूमिपूजन सुरू केलं आणि भर पावसाळ्यात हे भूमिपूजन करीत आहेत। मला सांगा पावसाळ्यात भूमिपूजन हो केलंही तरी रस्ता पूर्ण होत नाही पानन रस्त्याचे कामही सुरू होऊ शकत नाही आणि निवडणूक आचारसंहिता लागून जाईल निवडणुकीचा काळ निघून जाईल। 2019 हा शासन निर्णय निघाला आणि या शासन निर्णयात 2019 यांनी एकही 1 मार्चमध्ये किंवा 1 एप्रिलमध्ये प्रायोगिक तत्वावरही यांनी एक पालकमंत्री पानन रस्ते योजनेत पानन रस्ता पूर्ण केला असता आणि तो काम पूर्णत्वास आणला असता तर शेतकऱ्यांना नजरेस आलं असतं की हा पालकमंत्री पानन रस्ते योजनेत काम कसं होत आहे। त्या योजनेत फक्त 50,000 रुपयाची तरतूद आहे 1 किलोमीटरला 40 तास निर्धारित आहे आणि 50 किलोमीटर काम म्हणजे 50,000 रुपयाची तरतूद आहे 1 किलोमीटरचा रस्ता करायचा आणि 40 तास वेळ निर्धारित आहे। नमस्कार। मागील काही दिवसापासून फेसबुक आणि सोशल मीडियामध्ये काही अज्ञानी ज्यांची बौद्धिक पातळी कमी आहे
असे काही राजकीय विरोधकांनी पानन रस्ता योजनेवर टीका करण्याचं काम या ठिकाणी सुरू केलेलं आहे. त्यांची खचलेली मानसिक स्थिती आणि या योजनेला लोकांनी ज्या पद्धतीने प्रतिसाद दिला आहे तो प्रतिसाद पाहून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे हे मी समजू शकतो. परंतु शेतकऱ्यांमध्ये या संदर्भामध्ये कुठलाही भ्रम राहू नये आणि ज्या पद्धतीचं गैरसमज लोकांमध्ये पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे या परिस्थितीत स्वतः काही करायचं नाही. कुणी करत असेल तर त्याच्यावर टीका करायची, त्याचं मनोबल खचवायचं हा उद्योग काही लोकांनी सुरू केलेला आहे. प्रश्न असा आहे की मी एखादं काम करत असेल तर दुसऱ्यांनी माझ्यापेक्षा उत्तम काम करून लोकांच्या हृदयामध्ये आपल्या कामातून आपला ठसा उमटवावा आणि त्यांच्या हृदयामध्ये आपला स्थान निर्माण करावा. परंतु माझ्यावर टीका करून मला बदनाम करून तुम्ही स्वतः चांगले आहे कधी तुम्ही सिद्ध करू शकत नाही. आणि राहिला प्रश्न माझा मनोबल खचण्याचा, तर माझा मनोबल तुमच्या सर्वांच्या टीकेमुळे कधीही खचणार नाही. मी जिद्दीने तळमळीने काम करणारा माणूस आहे. माझ्या शेतकऱ्यांचे आशीर्वाद हे मला प्रेरणा देते, त्यांचं प्रेम माझ्यामध्ये काम करण्याची ऊर्जा निर्माण करते. आणि 1000 किलोमीटर रस्ते मंजूर केल्यामुळे तुम्ही व्यथित झाला हे मी समजू शकतो. परंतु माझं मनोबल खचण्यापेक्षा मी पुढे अधिक 1000 किलोमीटर रस्ते पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आणि हे पानन रस्ते जे आहे ते मशीनद्वारे करण्याचे यांनी पॅनेलवर नोंदणी करून उपविभागीय अधिकारी यांच्या माध्यमाने आदेश काढला. आपण पाहू शकता हा जो आदेश आहे जीएम निकम कन्स्ट्रक्शन, ठीक आहे. दुसरा ऑर्डर आपण पाहू शकता सुकल्प कन्स्ट्रक्शन पवनी, हा गुप्ताचा आहे, ठीक आहे. तिसरा ऑर्डर आपण पाहू शकता हाई निकम जीएम निकम, हा चौथा ऑर्डर आपण पाहू शकता साईनाथ कन्स्ट्रक्शन, हा साईनाथ कन्स्ट्रक्शन माझ्या लहान बंधू आमच्या सुभाष काका जयस्वाल यांच्या मुलाचा आहे, म्हणजे यांच्या बांधवांचा आहे, यांच्या परिवारातील सदस्यांचा आहे. हा गुप्ता कन्स्ट्रक्शन हा पण पवनीचा आहे, हाही यांच्याशी संबंधित आहे. शिवसेनेचा कार्यकर्ता, यांचा संपूर्ण परिवार शिवसेनेचा कार्य करतो, यांच्यासाठी राजकारणात काम करतो. हा सहावा ऑर्डर हाही साईनाथ कन्स्ट्रक्शन, हाही तर सन्माननीय सुभाष काका जयस्वाल यांच्या मुलाच्या नावाची ही कंपनी आहे. आता हे सर्व सहाही आदेश जे आहेत यांच्यात लोकांचे, आणि यात प्रति तास 1250 रुपये मशिनीचे दर निश्चित करण्यात आले. मला सांगा आज बाजारात कुठेही 700 रुपये तासाने मशीन उपलब्ध आहे, 550 रुपये प्रति तास अतिरिक्त का खर्च होत आहे? याच लोकांना काम का मिळालं? जीएम निकम छोटासा कॉन्ट्रॅक्टर आहे, 50,000 रुपयाचा काम घेतो का जीएम निकम? कोट्यावधी रुपयाचं काम करणारा अनलिमिटेड त्याचा लायसन आहे, तो एवढासा लहानसा काम टाकतो. अशातच 2 दिवसांपासून माजी आमदार आशिष जयस्वाल काँग्रेस प्रवेश करून रामटेकवरून लढण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा सुरू असून, जर जयस्वालला काँग्रेसची उमेदवारी पक्ष श्रेष्ठीने दिल्यास काय होईल याबाबत चर्चेला उधाण आले आहे. तर स्थानिक काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सोनिया गांधींना तसेच पत्रव्यवहार पण केल्याचे समजते. महाराष्ट्र दर्पण न्यूजसाठी कैलास निघोड, रामटेक, नागपूर.